या नाटकाच्या संदर्भात आपण बोलत असल्यामुळे मी नक्की सांगू शकतो की याच्यामध्ये कोणतीही हिंदू देवदेवतांची टिंगल नव्हती. आणि काही लोकांना मुद्दामून हे सांगून प्रशिक्षित केलं जाते की तुम्ही गोंधळ घाला, हिंदुत्वाचा रामाचा मुद्दा तिथे आणा. विद्यापीठाचं जे नुकसान भारतीय जनता युवा मोर्चा आणि ABVP यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्याबद्दलचं पंचनामा करून किती रुपयांचं नुकसान त्यांनी केलेलं आहे तेवढ्या रुपयाची कायदेशीर नोटीस त्यांना पैसे वसुलीसाठी पाठवली पाहिजे. कारण की आमच्या सगळ्यांच्या टॅक्समधून युनिव्हर्सिटी चालते, युनिव्हर्सिटी कोणत्या एका पक्षाची नाही आहे. दुसरी गोष्ट, टीकात्मक परीक्षण मोहम्मद पैगंबराचं करायचं असेल तर कोणीतरी ते केलं पाहिजे. येशू ख्रिस्तांचं कोणाला करायचं असेल तर मग भारतीय जनता युवा मोर्चा ABVP यांनी लिहावं ना त्यांचं नाटक. आणि त्यांच्या नाटकाला संरक्षण देण्याची जबाबदारी सगळेजण जे लोकशाही मानणारे आहेत ते घेतील. पुण्यामध्ये मुद्दामून शैक्षणिक क्षेत्रातलं, कॉलेजेसमधलं, युनिव्हर्सिटीतलं वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न काही जण संघटित पद्धतीने करत आहेत. ही संघटित राजकीय धर्मांध गुन्हेगारी आहे. धार्मिक भावना अचानक अतिसंवेदनशील झालेल्या लोकांचा देश म्हणून भारताची ओळख व्हायला लागलेली आहे. यापूर्वी अनेक नाटकं झाले. मी स्वतः खेड्यात वाढलेलो आहे तेव्हा आम्ही रामलीला ही मारुतीच्या पारावर पाहायचो आणि त्याच्यामध्ये अनेक पुरुषच बरेचदा स्त्रियांची भूमिका करायची, म्हणजे सीतेची भूमिका करणारा हे पुरुषच असायचा. आणि मग जेव्हा ते मागे जायचे ॲक्टर तेव्हा ते अभिनेते स्वतःच्या प्रमाणे वागायचे, म्हणजे कोणी एकमेकांना हात चेपून द्यायचे, पाय चेपून द्यायचे, एकमेकांशी ते गप्पा मारायचे, चहा प्यायचे, मग रावण आणि सीता एका कपमध्ये चहा शेअर करायचे, असं सगळं व्हायचं. तर ते जेव्हा स्टेजवर यायचे तेव्हा ते राम, सीता, लक्ष्मण किंवा रावण असतात. आणि बॅकस्टेजला ते भूमिका करणारे ते स्वतः व्यक्तिगत मित्र असतात. त्यामुळे त्या मित्रांमध्ये पण काही गप्पा होऊ शकतात बॅकस्टेजला. आणि तशा प्रकारचं हे नाटक होतं ज्याच्यामध्ये कुठेही कोणाच्या भावना दुखवण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. पण ज्यांना नाटक कसं बघायचं, नाटकामधला उपहास काय, प्रहसन काय, हे सगळे जॉनर जे आहे ते समजतच नाही, तसे लोक खूप जास्त अचानक वाढलेले आहेत. आणि काही लोकांना मुद्दामून हे सांगून प्रशिक्षित केलं जाते की तुम्ही गोंधळ घाला, हिंदुत्वाचा रामाचा मुद्दा तिथे आणा. खरं तर राम एवढा एकरूप झालेला आहे आपल्या सगळ्या समाज जीवनामध्ये की आपण रामाला असं आपल्या घरगुती स्वरूपात पण बघू शकतो. इतक्या साध्या पद्धतीने रामलीला किंवा हे खेड्यातले लोक नाटक करायचे आणि आता याच्यावरच अशा प्रकारचे आक्षेप घेण्यात येत आहे, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यदा कदाचित नावाचं नाटक पण झालं होतं आधी, त्याच्यामध्ये तर खूप वेगळ्या प्रकारे टीकात्मक परीक्षण आणि मूल्यांकन करण्यात आलं होतं, पण तेव्हा कोणाच्या भावना दुखवल्या नाही. यापूर्वीचे लोक कदाचित जास्त टॉलरंट, म्हणजे सहनशील होते, ते सात्विक पद्धतीने समजून घ्यायचे. आता इमोशन्सला जो अति राजकीय रंग देण्यात आलेला आहे त्यामुळे कदाचित ABVP असेल, भारतीय जनता युवा मोर्चा असेल, यांना एक टार्गेट दिल्यासारखं ते वागतात की कोणाला तरी आपण दोषी ठरवायचंच आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट या प्रकरणामध्ये आम्ही पाहिली की तिथे जे पोलीस अधिकारी आहेत चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला, ते अत्यंत धर्मांध स्वरूपाच्या लोकांना प्रोत्साहन देणारे आणि जणू काही स्वतः भाजपचे कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीने वावरणारे अधिकारी आहेत. मला असं वाटते की तुम्ही प्रशासनामध्ये असताना न्यूट्रल असलं पाहिजे, निपक्ष आणि प्रामाणिक असलं पाहिजे. कोणत्याही धर्माचे पोलीस नसतात, पण दुर्दैवाने पोलीससुद्धा एखाद्या धर्माची बाजू घ्यायला लागतात. तेव्हा जे नाटक करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर हमला झाला, त्यांच्या प्राध्यापकांवर मारहाण झाली. आणि पुढचा बेकायदेशीर प्रकार म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल झाला नाही, पण ज्यांना मारहाण केली त्यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यांची जामीन करण्यात आली. नंतर दुसऱ्या दिवशी ते तोडफोड करायलासुद्धा गेले तिथे, त्यांनी काळं फासलं, त्यांनी वेगळ्या प्रकारे ते तोडफोड केली. आता खरं तर विद्यापीठाची संपूर्ण ही जबाबदारी आहे, विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर जे आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी विद्यापीठाचं जे नुकसान भारतीय जनता युवा मोर्चा आणि ABVP यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्याबद्दलचं पंचनामा करून किती रुपयांचं नुकसान त्यांनी केलेलं आहे तेवढ्या रुपयाची कायदेशीर नोटीस त्यांना पैसे वसुलीसाठी पाठवली पाहिजे. कारण की आमच्या सगळ्यांच्या टॅक्समधून युनिव्हर्सिटी चालते, युनिव्हर्सिटी कोणत्या एका पक्षाची नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटते की इथे कायदेशीरतेचा प्रश्न बघितला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा आणण्याचा प्रयोग हा भारतीय जनता युवा मोर्चा आणि ABVP लोकांनी केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. अभिनय, कला, कलात्मकता या सगळ्या गोष्टींना तिलांजली देऊन आपण काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकतर्फी आणि एककल्ली स्वरूपाचं करू शकत नाही.
या नाटकाच्या संदर्भात आपण बोलत असल्यामुळे मी नक्की सांगू शकतो की याच्यामध्ये कोणतीही हिंदू देवदेवतांची टिंगल नव्हती. एक नाटक स्टेजवर होणार आणि नाटकाच्या मागे त्याच्यातले अभिनय करणारे कलाकार मित्रमैत्रिणी म्हणून स्वतःशी बोलताना जे बोलतात ते संवाद आहेत. ते रामाची भूमिका स्टेजवर करतात, बॅक स्टेजला ते आर्टिस्ट म्हणून मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या त्या गप्पा पण त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते तेव्हा राम नसतात, लक्ष्मण नसतात, तर तेव्हा मित्रमैत्रिणी केवळ ते असतात. हे समजून घेण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे असं दिसते. दुसरी गोष्ट, टीकात्मक परीक्षण मोहम्मद पैगंबराचं करायचं असेल तर कोणीतरी ते केलं पाहिजे. मोहम्मद पैगंबरांवर तसा पिक्चर पण एक अमेरिकन मुस्लिम नागरिकाने तयार केला होता आणि त्यावेळेस जेव्हा गदारोळ जगभर झाला तेव्हा मला वाटतं हिलरी क्लिंटन या होत्या तिथल्या होम डिपार्टमेंट किंवा सुरक्षा विभाग सांभाळत होत्या, त्यांनी पत्रकारांना जो इंटरव्ह्यू दिला तो अत्यंत डोळे उघडणारा आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही अमेरिकेमध्ये मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात असला तरी हा सिनेमा बंदी आम्ही याच्यावर आणू शकत नाही, कारण की प्रत्येकाला विश्लेषण करण्याचा अधिकार अमेरिकन नागरिकांना आम्ही दिलेला आहे आणि तो अधिकार आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे मी जगातल्या लोकांना सांगू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. आता आपण केव्हा एवढे व्यापक होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे येशू ख्रिस्तांचं कोणाला करायचं असेल तर मग भारतीय जनता युवा मोर्चा ABP यांनी लिहावं ना त्यांचं नाटक, आणि त्यांच्या नाटकाला संरक्षण देण्याची जबाबदारी सगळेजणं जे लोकशाही मानणारे आहेत ते घेतील. पण मग टीकात्मक ते परीक्षण असलं पाहिजे. ते मुद्दामून अपमान करण्याच्या उद्देशाने लिहायला नको. ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून सगळ्यांनी सगळ्या धर्मांचं विश्लेषण करावं. पण अतिसंवेदनशील होऊन जणू काही राम आपलाच आहे आणि आपलीच प्रॉपर्टी आहे असं वागून चालणार नाही. प्रभू श्रीराम हे प्रत्येकाच्या श्वासाश्वासात आहेत, आपल्या सगळ्यांचे आहेत, आणि त्यामुळे उग्र स्वरूपाचे भांडणखोर नेहमी असे धनुष्यबाण ताणून असलेले असे राम राजकीय कारणासाठी जे तयार केले जातात ते कुणाला आपलेसे वाटत नाही. पण जे कुटुंब वत्सल राम आहे, सीतेसोबत उभे राहणारे, लक्ष्मणासोबत असणारे, हनुमानसोबत असणारे आणि चेहऱ्यावर स्मितहास्य असणारे, सगळ्यांना आपलेसे वाटणारे असे प्रभू रामचंद्र आपल्या सगळ्यांचे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्कांचा भाग आहे आर्टिकल 19 नुसार. पण कलम 19 हे सुद्धा सांगितलेलं आहे की उशृंखल किंवा अनियंत्रित पद्धतीने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरता येत नाही, त्याच्यावर काही बंधनं कायद्याने घातलेले आहेत. त्यामुळे इतरांना मुद्दामून त्रास पोचवण्याच्या उद्देशाने काहीतरी वक्तव्य करणं, नाटक करणं, चित्र काढणं अशी अभिव्यक्ती कुणालाच मान्य असू शकत नाही, ती बेकायदेशीर आहे. परंतु त्याच्यामागे उद्देश तसा नसेल तर त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची कुवत आपल्यामध्ये असली तर आपण भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने आणू शकतो. पुण्यामध्ये शिक्षेचं माहेरघर जरी असेल तरी शिक्षण आणि म्हणजे सुशिक्षित होणं आणि केवळ शिक्षित होणं याच्यामध्ये फरक आहे. जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानाचा आदर करू शकतात, इतरांच्या भावनांचासुद्धा आदर करू शकतात, कोणाचं काय म्हणणं आहे समजून घेऊ शकतात, आणि जर चुकीचं कोणाचं म्हणणं असेल किंवा ते गैरसमज पसरवणार असेल त्याच्याबद्दल संवाद करण्याची ज्यांची तयारी असते ते खऱ्या अर्थाने सुशिक्षित असतात. जे केवळ तुमचा काहीतरी गैरसमज झाला आणि म्हणून तुम्ही इतरांना मारहाण करायची अशा प्रकारची काही संस्कृती असत नाही आणि ती विषारी संस्कृती आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पुण्यामध्ये मुद्दामून शैक्षणिक क्षेत्रातलं, कॉलेजेसमधलं, युनिव्हर्सिटीतलं वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न काही जणं संघटित पद्धतीने करत आहेत. ही संघटित राजकीय धर्मांध गुन्हेगारी आहे आणि त्यामुळे ही थांबली पाहिजे असं मला वाटते. शिक्षणाचं माहेरघर असेल तर तिथे माहेरी आल्यासारखं सगळ्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. कायदेशीरता ही आपल्या वागणुकीत असली पाहिजे असं मला वाटते आणि कायदेशीरता जपण्याची किंवा लॉ अँड ऑर्डर आपण ज्याला म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही जर पोलिसांची असेल तर पोलिसांनी निपक्ष, प्रामाणिक आणि संविधानाप्रती समर्पित असलं पाहिजे. जे एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका घेतात असे पोलीस अधिकारी जर असतील तर मग जे बेकायदेशीर वागणारे आहेत त्यांना चेव चढतो. आणि म्हणून मला असं वाटते की कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे असं वाटत असेल तर आपण संविधानिक भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करायचं आणि जर कोणाची अभिव्यक्ती आपल्याला आवडली नाही तर आपण त्याबद्दलची चर्चा करून संवाद करून ती समजून घेण्याची कृती आधी केली पाहिजे आणि मारहाण करण्याची विकृती टाळली पाहिजे.